नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डॉक्टर सुशील स्पॉटलाईट या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे या लेक्चरमध्ये आपण जी सॅट सेवन जी सॅट नाईन आणि जी सॅट थर्टी या तीन सॅटेलाईटबद्दल महत्त्वाची माहिती घेणार आहोत त्याच्याबद्दलचे फॅक्ट्स बघणार आहोत तर सुरुवातीलाच जी सॅट सेवन जे आहे त्याच्याबद्दल बघूयात जी सॅट सेवन याला यन सॅट फोर एफ असंही नाव आहे किंवा याला रुक्मिणी सॅटेलाईट असं पण म्हटलं जातं तर हे एक महत्त्वाच्या आहेत सो so, तुम्हाला याच्यापैकी कुठलंही नाव विचारलं जाऊ शकतं जी सॅट सेवन किंवा एन सॅट फोर एफ किंवा रुक्मिणी तर या तिघांपैकी कुठलंही नाव विचारलं जाऊ शकतं आता हा जो आहे हा पहिला फस्ट ॲडव्हान्स आणि फुल फ्लेज मिलिटरी कम्युनिकेशन सॅटेलाईट आहे तर हे आपल्यासाठी खूप महत्त्वाचं आहे हा भारताचा पहिला फुल फ्लेज ॲडव्हान्स मिलिटरी कम्युनिकेशन सॅटेलाइट आहे ओके तर हे एक महत्त्वाचं याच्याबद्दल दुसरी महत्त्वाची गोष्ट हा जो आहे तो आपण साऊथ अमेरिकेतून लॉन्च केला होता है ना तिथलं जे कोरयू स्पेस सेंटर आहे स्पेस पोर्ट तिथून याला लॉन्च करण्यात आलं होतं आणि हा दोन हजार तेरापासून कार्यरत आहे सो जी सॅटबद्दल ह्या बेसिक गोष्टी लक्षात ठेवा मिलिटरीचा पहिला कम्युनिकेशन सॅटेलाईट आहे फर्स्ट ॲडव्हान्स अँड फुल फ्लेज मिलिटरी कम्युनिकेशन सॅटेलाईट तेरापासून ऑपरेशनल आहे त्याच्यानंतर पुढचं जे आहे आपलं ते म्हणजे जी सॅट नाईन तर जी सॅट नाईन जो आहे त्याला साऊथ एशिया सॅटेलाईट असं पण म्हटलं जातं तर हे महत्त्वाचं एक लक्षात ठेवा की जी सॅट नाईनला साऊथ एशिया सॅटेलाईट असंही म्हटलं जातं ओके म्हणजे जसं आपण आधीच्या याच्यात बघितलं की त्या आधीच्या याला सिम्पल हे होतं की त्या केसेसमध्ये मिलिटरी सॅटेलाईट होता किंवा इन्सॅट फोर एप म्हटलं जात होतं तर याला साऊथ एशिया सॅटेलाईट असं म्हटलं जातं दुसरी महत्त्वाची गोष्ट जी आहे की हा एक जिओ स्टेशनरी सॅटेलाईट आहे ओके तुम्हाला जिओ स्टेशनरी आणि जिओ सिंक्रोनस हे दोन प्रकार माहीत असणं अपेक्षित आहे सो हा एक जिओ स्टेशनरी सॅटेलाईट आहे कम्युनिकेशन सॅटेलाईट याचं बेसिक काम आहे कम्युनिकेशन याच्यासाठी साऊथ एशियाच्या बाबतीमध्ये भारताच्या पुढाकारातून हे झालेलं आहे आणि भारताने याच्यासाठी पाच ग्राउंड स्टेशन वेगवेगळ्या देशांमध्ये उभारलेले आहेत हे पाच देश कुठले एक जो आहे तो भूटान आहे दुसरा जो आहे तो नेपाळ तिसरा जो आहे तो मालदीव्स त्याच्यानंतर चौथा जो आहे तो बांगलादेश आणि पाचवा जो आहे तो श्रीलंका तर या पाच देशांमध्ये याच्यासाठीचे पाच ग्राऊंड स्टेशन्स आहे याचा फायदा काय होणार आहे तर याचा फायदा जो असणार आहे तो टेलिमेडिसिन ओके टेलिमेडिसिन तुम्ही इंटरनेटचा वापर करून घेऊ शकता किंवा डिझास्टर मॅनेजमेंट याच्यासाठीही हा वर्क करणार त्याच्यानंतर बँकिंगसाठी सुद्धा वर्क करणार बँकेसंबंधीचे जे इशू आहेत त्याच्यानंतर ई गव्हर्नन्स तर हेही एक महत्त्वाचं आहे ई गव्हर्नन्स त्याच्यानंतर ना ना अशा बेसिक गोष्टी याच्यामधून तुम्ही वर्क करू शकता सो जी सॅट नाईन साऊथ एशिया सॅटेलाईट ओके त्याच्यानंतर नेक्स्ट जो आहे तो आहे जी थर्टी सॅटेलाईट जी सॅट थर्टी आता जी सॅट थर्टी जो आहे हा एक कम्युनिकेशन सॅटेलाईट आहे ओके तर हे तीनही जे आहे तुमच्या लक्षात आलं असेल की हे सगळे जे आहेत ते कम्युनिकेशन सॅटेलाईट आहेत आता हा जी सॅट जो आहे तो लॉन्च करण्यात आलेला आहे आणि हा रिप्लेस करणार आहे इनसॅट फोर एला रिप्लेस करणार आहे बघा जी सॅट सेवन जो होता तो फोर एफ होता हा फोर ए आहे इन सॉरी इनसॅट फोर एला रिप्लेस करणार आहे म्हणजे आधी आपण इनसॅट फोर ए जो होता तो दोन हजार पाचमध्ये आपण सोडला होता ओके आणि हे इस्रोच्या हा ना हिच्यामध्ये इस्रोनी हा सगळा प्रकल्प केला होता सो इनसॅट फोर एला जी सॅट थर्टी रिप्लेस करून टाकेल आणि हा एक हाय पावर सॅटेलाईट आहे याच्यामध्ये सी बँड आणि के यू बँड असे दोन बँड ट्रान्सपोर्टर्स आहेत तर हे पण एम सी क्यूला विचारलं जाऊ शकतं जी सॅट थर्टीमध्ये सी बँड आणि के यू बँड्स आहेत त्याच्यानंतर जी सॅट जे आहे तर ते डी टी एच डायरेक्ट टू होम जे काही आपलं आहे सिस्टीम तर डायरेक्ट टू होम याच्यासाठी पण कामात येणार आहे डी टी एचसाठी त्याच्यानंतर दुसरं जे आहे याच्यामध्ये की टेलिव्हिजन सर्विसेस ज्या काही आहेत त्याच्यानंतर ए टी एम आहे त्याच्यानंतर स्टॉक एक्सचेंज आहे तर ह्या सगळ्या ठिकाणी याचा रोल असणार आहे महत्त्वाचा आणि तो प्ले करेल त्याच्यानंतर नेक्स्ट वन टेलिपोर्ट सर्विसेस असतील किंवा डिजिटल सॅटेलाईट ई गव्हर्नन्स तर हे पण तिच्यामध्ये सगळ्या गोष्टी येतात म्हणजे एकंदर तुम्हाला लक्षात आलं असेल कम्युनिकेशन सॅटेलाईटचे काही बेसिक फंक्शन्स आहेत ते हे करणार आहे त्याच्यानंतर बल्क डेटा ट्रान्सफर पण हा करणार तर हा एक महत्त्वाचा इशू ह्याच्यातला बल्क डेटा ट्रान्सफर म्हणजे खूप मोठा डेटा तुम्हाला ट्रान्सफर करायचा असेल तर त्याच्यासाठी पण ह्या सॅटेलाईटचा सा वापर होणार आहे बल्क डेटा ट्रान्सफरसाठी तर हे एक बेसिक होतं अशाच पद्धतीने महत्त्वाचे फॅक्ट्स आपण बघत राहू स्पॉटलाईटबरोबर जोडलेलं रा, स्पॉटलाईटला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो